कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात भैरवनाथवाडी येथील 17 वर्षाच्या युवतीवर गणेश कातुरे नामक तरुणाने शेतात नेऊन अत्याचार केला। या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती ब्राह्मणगाव शिवारातील शेतात गवत घेण्यासाठी गेली असता संशयित गणेश चांगदेव माथुरे यानं पीडित मुलीला उसाच्या शेतात बोलून लग्न करण्याचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला। या प्रकरणी पीडित मुलीनं कोपरगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली SM आहिरे हे पुढील तपास करीत आहेत। दिनांक 31/7/2018 रोजी पीडित ही ब्राह्मणगाव शिवारात बोरावके यांच्या शेतात गुरांसाठी चारा घेण्यासाठी शेतात गेली असता त्या ठिकाणी चारा घेत असताना आरोपी गणेश चांगदेव म्हातारे हा त्या ठिकाणी आला। तिच्याशी लगड करून तिला उसात घेऊन गेला। उसात तिचा तोंड दाबून तिच्याशी अनैतिक संबंध केला। त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 97/2018 भादवी कलम 376 बालकांचे लैंगिक अत्याचार 2012 जे कलम 304 प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला असून यातील आरोपी याचा शोध घेऊन त्यास अटक केलेली आहे। पीडित मुलगी हिची वैद्यकीय तपासणी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे केली असून पुढील तपासणीसाठी 30 अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तज्ञांकडे पाठवण्यात आलेले आहे। यातील आरोपी मजकूर यास अटक केलेली असून त्यास आज रोजी न्यायालयात हजर करीत आहोत। त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील अधिक तपास करीत आहोत। हाफिज शेख, दिशानूज, कोपरगाव।